नमस्कार मित्रांनो मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या सुरू असलेले राष्ट्रकुल खेळ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स यावरती जे पंधरा प्रश्न नेहमी प्रत्येक परीक्षेत तुम्हाला विचारले जातात हे पंधरा प्रश्न तुम्ही नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक राष्ट्रकुल खेळ कोणत्या सालापासून आयोजित केले जातात तर इथे पर्याय आहेत एकोणावीसशे वीस एकोणावीसशे तीस एकोणावीसशे चाळीस की एकोणावीसशे सत्तेचाळीस आणि उत्तर आहे एकोणावीसशे तीस प्रश्न क्रमांक दोन कॉमनवेल्थ गेम फेडरेशन मुख्यालय कुठे आहेत इथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक दिल्ली वेल्स लंडन की जमेका तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लंडन प्रश्न क्रमांक तीन कॉमनवेल्थ गेम प्रत्येक किती वर्षांनी आयोजित केले जातात तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रत्येक चार वर्षांनी कॉमनवेल्थ गेम आयोजित केले जातात प्रश्न क्रमांक चार कॉमनवेल्थ गेम भारताने सर्वप्रथम कोणत्या साली सहभाग नोंदविला तर इथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत एकोणावीसशे तीस एकोणावीसशे चौतीस एकोणावीसशे चौपन्न की एकोणावीसशे अडोतीस आणि करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे अडोतीस सॉरी एकोणावीसशे चौतीस प्रश्न क्रमांक पाच कॉमनवेल्थ गेम भारतामध्ये कधी व कुठे आयोजित केले गेले तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत दोन हजार दहा साली मुंबई पर्याय क्रमांक दोन दोन हजार दहा चेन्नई पर्याय क्रमांक तीन दोन हजार दहा दिल्ली की पर्याय क्रमांक चार दोन हजार दहा कोलकाता तर याचं करेक्ट उत्तर आहे दोन हजार दहा दिल्ली प्रश्न क्रमांक सहा कॉमनवेल्थ गेम भारताला पहिले गोल्ड मेडल कोणी जिंकून दिले तर इथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत मिल्खा सिंग मेजर ध्यानचंद लक्ष्मीकांत की पानसिंग तोमर तर इथे उत्तर आहे मिल्खा सिंग प्रश्न क्रमांक सात कॉमनवेल्थ गेम्समध्ये किती देश मेंबर्स आहेत तर इथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पर्याय दिले क्रमांक एक पन्नास पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न पर्याय क्रमांक तीन चोपन्न पर्याय क्रमांक चार साठ तर इथे ॲक्युरेट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपन्न कॉमनवेल्थ गेममध्ये चोपन्न देश मेंबर्स आहेत प्रश्न क्रमांक आठ पहिला कॉमनवेल्थ गेम कुठे आयोजित करण्यात आला तर येथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक लंडन पर्याय क्रमांक दोन मेलबर्न पर्याय क्रमांक तीन दिल्ली की पर्याय क्रमांक चार हॅमिल्टन तर याचे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हॅमिल्टन मित्रांनो पहिले कॉमनवेल्थ गेम हे हॅमिल्टन येथे कॅनडात आयोजित करण्यात आलेले आहे आले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेम कुठे आयोजित करण्यात आला आहे चार पर्याय तुम्हाला आहे पर्याय क्रमांक एक मेलबर्न ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक दोन बर्निंगहम इंग्लंड पर्याय क्रमांक तीन दिल्ली भारत आणि पर्याय क्रमांक चार हॅमिल्टन तर करेक्ट उत्तर आहे हम इंग्लंड दोन हजार बावीसचे चे कॉमनवेल्थ गेम हे या या शहरात इंग्लंडमध्ये आयोजित केलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेममध्ये किती खेळ प्रकार आहेत तर इथे चार पर्याय तुम्हाला आहे पर्याय क्रमांक एक, एक दहा दोन बारा पर्याय क्रमांक तीन चौदा की पर्याय क्रमांक चार एकोणावीस तर मित्रांनो दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेममध्ये एकूण एकोणावीस खेळांचे प्रकार आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेममध्ये दे, किती देशांचा सहभाग आहे इथे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन 72. दे बहात्तर दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेममध्ये बहात्तर देशांचा सहभाग आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा दोन हजार सव्वीस कॉमनवेल्थ गेम कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे आणि इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक दोन इंग्लंड पर्याय क्रमांक तीन स्पेन की भारत तर दोन हजार सव्वीसचे कॉमनवेल्थ गेम हे ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित करण्यात येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा कॉमनवेल्थ गेमचे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर पूर्वीचे नाव काय होते तर इथे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे आणि करेक्ट उत्तर आहे ब्रिटिश एम्पायर गेम्स मित्रांनो सर्वप्रथम ब्रिटिश एम्पायर गेम्स या नावाने कॉमनवेल्थ गेम ओळखल्या जात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये किती भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा क्रीडा प्रकारात दो एकूण दोनशे दहा खेळाडू सहभागी झालेले आहेत मित्रांनो यामध्ये एकशे सहा खेळाडू हे पुरुष आहेत आणि एकशे चार खेळाडू या महिला आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा कॉमनवेल्थ गेम दोन हजार बावीस भारतीय संचलन ध्वज कोणाकडे होता तर तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक मीराबाई चानू पर्याय क्रमांक दोन पी व्ही सिंधू पर्याय क्रमांक तीन सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक चार हरमनप्रीत कौर तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी व्ही सिंधू कॉमनवेल्थ गेम दोन हजार बावीसचे चे संचलन ध्वज हा पी व्ही सिंधू यांच्याकडे होता तर मित्रांनो हे होते अतिमहत्वाचे पंधरा कॉमनवेल्थ गेम संदर्भात प्रश्न मित्रांनो परीक्षा कोणतीही असो जिल्हा परिषद असो तलाठी असो पोलीस भरती असो कोणत्याही परीक्षेला राष्ट्रकुल खेळाबद्दल म्हणजेच कॉमनवेल्थ गेमबद्दल हे बेसिक पंधरा प्रश्न कायम आणि कधीही विचारू विचारले जाऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदेशीर असेल मित्रांनो कॉमनवेल्थ गेम्स संदर्भात हा भाग एक होता आता आपण पुढे अशीच एक सिरीज कंटिन्यू करणार आहोत यात भाग दोन दोनही आपण लवकरात लवकर घेऊन येऊ हो। या भाग क्रमांक दोनमध्ये दोन, दोन हजार बावीस साली झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारताने किती पदके आणि कोणत्या खेळात कोणती पदके जिंकली आपण प्रश्न संचाच्या स्वरूपात आपण बघणार आहोत नो, तुमी के सेल, तर मित्रांनो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला रेग्युलरी मिळत राहील हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद